मीना फैशन वर्ल्डमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मी मीना गायकवाड। आज आपण छोटीशी वस्तू बनवणार आहोत 4 इंच। तर हे एकूण 10 पीस आहे आणि हे 10 पीस आहे, हे 10 पीस आणि हे 10 पीस, असे आपले एकूण 20 पीस आहे। तर आपण या 20 पीस पासून एक सुंदरशी डोरमेट बनवणार आहोत। तर हे असे मी तुकडे पण केलेले आहे, तुकडे हे 4 इंचाचे आहे। तर असे आपल्याला प्रत्येक तुकडे वेगवेगळ्या साईडमध्ये जोडून घ्यायचे आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात तर मी कसे हे तुकडे ठेवत आहे। हा आपण वेस्ट कपड्यापासून बनवलेले आहे। तर तुमच्याकडे कोणतेही जुने कपडे असतील या जुने पुराने जीन्स पॅन्ट असेल तिचे तुम्ही सुंदरसे डोरमेट बनवू शकतात। तर हे बघा मी असे तुकडे जोडून घेत ठेवलेले आहे आणि आता आपल्याला काय करायचं जे एकावर ठेवून इथे शिलाई करायची आहे, इथे आपल्याला शिलाई करायची आहे। तर प्रत्येक तुकडे असे जोडून घ्यायचे आहे तर ती आपली एक सरळ पट्टी तयार होणार आहे। तर हे बघा अशी पट्टी तयार होणार आहे आपण जोडून घेतल्यानंतर। प्रत्येक तुकडे हे आपण असे जोडायचे आहे। इथे आपल्याला अशी शिलाई देऊन प्रत्येक तुकडा असे जोडत जोडत ही आपल्याला पट्टी बनवायची आहे। हे बघा अशा पट्ट्या आपल्याला तयार करायच्या आहे। एकूण आपल्या ह्या 4 पट्ट्या तयार होणार आहे। हे बघा असे प्रत्येक तुकडे जोडल्यानंतर आपले हे 4 पट्ट्या तयार झालेले आहे, म्हणजे 4 भाग तयार झालेले आहे। आता ही जे भाग झालेला आहे त्याच्यावर आपण हे उलटे साईडने ठेवून इथे शिलाई करायची आहे, म्हणजे ही पट्टी आपली जोडली जाईल। तर असे आपण प्रत्येक सगळं हे जोडून घेतलेलं आहे। हे बघा तर जोडल्यानंतर हे अतिशय सुंदर असं आपल्याला हे दिसत आहे। तर हे साईडचं आपल्याला कवर करण्यासाठी म्हणजे अस्तर लावायचं आहे। तर तुमच्याकडे एक वेस्ट कपडा असेल तर त्याचा तुम्ही उपयोग करू शकतात। तर हे माझ्याकडे एक कपडा होता तर हे मी त्याच्यावर व्यवस्थित ठेवून तिथे पूर्ण साईडने शिलाई करून घेणार आहे। तर ही आपली शिलाई झालेली आहे। तर हे बघा हे कवर झालेलं आहे। तर मी पूर्ण साईडने शिलाई करून अनेक पायपिंग करत आहे, छोटीशी पायपिंग करून घेत आहे। ही 3 इंचाची पायपिंग आहे। तर पूर्ण डोरमेटला आपण रेड कलरने पायपिंग करून घेणार आहोत पूर्ण साईडने। तर हे बघा ही आपले 2 इंचाचे पायपिंग आहे। तिथे आपल्याला असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ठेवल्यानंतर इथे आपल्याला शिलाई करायची आहे, म्हणजे ही पायपिंग करायची आहे आपल्याला। तर हे पूर्ण साईडने आपण शिलाई करून घेणार आहोत। तर हे बघा मी शिलाई करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याची पायपिंग करून घ्यायची आहे। पायपिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, तुमच्याकडे जो कलर असेल त्या कलरनुसार तुम्ही तुमची पायपिंग करू शकतात। तर हे बघा मी अशी छोटीशी सिंपलशी पायपिंग करून घेणार आहे, अशी पायपिंग करून घेणार आहे पूर्ण डोरमेटला। तर असेच आपण पूर्ण साईडने पायपिंग करून घ्यायची आहे। तर हे बघा माझी पायपिंग करून झालेली आहे आणि अतिशय साधी सिंपलशी ही डोरमेट तयार आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मीना फॅशन वर्ल्डला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा।
परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.